राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मलावीचे राष्ट्राध्यक्ष लाझारस चक्वेरा यांच्यात झाली द्विपक्षीय बैठक. भारत मलावी दरम्यान 4 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. मानवाधिकार हा भारताच्या नैतिक मूल्यांचाच अविभाज्य भाग आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन. झारखंडमध्ये रालोआचं जागा वाटप जाहीर. भाजपाकडे 68 जागा, आजसूकडे 10 जागा, जदयूला 2 तर लोजपाच्या वाट्याला 1 जागा. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीची अधिसूचनाही जारी. जम्मू काश्मीर सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर. उपमुख्यमंत्री सुरेंद्र कुमार चौधरी यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, उद्योग आणि वाणिज्य खात्याचा पदभार. बालविवाह प्रतिबंधक कायद्याला व्यक्तिविषयक कायद्याची आडकाठी केली जाऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण. देशातला रसायन आणि पेट्रोकेमिकल उद्योग 2040 सालापर्यंत 1,00,000 कोटी डॉलरच्या घरात पोहोचणार, केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी व्यक्त केला विश्वास. महायुतीच्या विधानसभेच्या 90% जागांवर एकमत, उरलेल्या 10% जागांवरही लवकरच निघणार तोडगा. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पुण्यात माहिती. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं घेतली मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट. मतदारांची नावं यादीतून वगळण्याचं षडयंत्र राबवलं जात असल्याचा महायुतीवर मवियाचा आरोप. आणि बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीत दिवसअखेर भारताच्या दुसऱ्या डावात 3 बाद 231 धावा, 125 धावांनी भारत पिछाडीवर.